कोर स्टैंप पेपर पर सिग्नेचर करवा कर जबरन पैसे लूटने और जान से मारने की धमकी देकर 62,000 रुपयों की फिरौती मांगने का मामला सामने आया। घटना अम्बाजरी पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले पांडराबोड़ी परिसर की है। अम्बाजरी पुलिस ने आरोपियों का PCR खत्म होने के बाद प्रोडक्शन वारंट लेकर उन्हें हिरासत में लिया। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता ने व्यवसाय शुरू करने के लिए 15,000 रुपए आरोपी पांडराबोड़ी निवासी संजय रामूजी फातोड़े रजत संजय फातोड़े से लिए थे। दोनों ने मिलकर शिकायतकर्ता से जबरन कोरे स्टैम्प पेपर पर सिग्नेचर करवा लिए और 15,000 की जगह 20,000 रुपए वसूल किए। इतना ही नहीं, दोनों ने अपने अन्य दो दोस्तों के साथ मिलकर पेनल्टी और ब्याज के स्वरूप में 62,000 रुपए की फिरौती भी मांगी और जान से मारने की धमकी भी दी। शिकायतकर्ता ने मामले की शिकायत अम्बाजरी पुलिस स्टेशन में की, जिसके बाद पुलिस ने दो आरोपियों को PCR में लिया। अब उनका PCR खत्म हो गया है तो पुलिस ने कोर्ट से प्रोडक्शन वारंट लेकर उन्हें हिरासत में लिया है। पैशासाठी त्यांनी तगादा आरोपी त्यांनी तगादा लावला आणि 11 तारखेला ह्या महिन्याच्या त्याला दोन आरोपी पाठवलेले जे आपल्याला अटक व्हायचे आहे सध्या, त्या दोन आरोपीला त्याला आणण्यासाठी पाठवलेलं आहे बोलवण्यासाठी। त्या दोन आरोपीने त्याला घरून आरोपी क्रमांक 2 हा तुला बोलवत आहे आणि शिवेगाडी करून त्याला जबरदस्तीनं येण्यास भाग पाडले आणि ऑफिसमध्ये येऊन त्याला जीवाने ठार मारण्याची धमकी देऊन बसवून ठेवले आणि त्याला सांगितले की तुझ्याकडे 62,000 रुपये परत फिरत आहेत। त्याने विनंती केली की एवढे पैसे कसे काय होणार, तरी पण आरोपी मानले नाही आणि 1 महिन्याची त्याला काही दिवसाची मदत दिली की तू दे नाही तर तुला जीवानेशी ठार मारतो। अशा प्रकारे आरोपींनी प्रताडणा करून त्याच्याकडून 25.25% व्याजदराने 20,000 रुपये वसूल केले आणि 15,000 62,000 रुपये परत फिरते म्हणून त्रास दिलेला आहे। त्याच्यामुळे पोलीस स्टेशन अंबाझरी येथे आरोपीच्या आपल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज दोन्ही आरोपितांना WPSI तांबूसकर मॅडम यांच्या हस्ते विद्यमान कोर्टात पोलीस कस्टडीसाठी पाठवण्यात आलेले होते। आरोपींची 4 दिवसाची पोलीस कस्टडी प्राप्त झालेली आहे आणि ह्या आरोपींबद्दल सांगायचं म्हणजे यापूर्वीसुद्धा आरोपींनी अशाच प्रकारचा गुन्हा केलेला आहे। सलूनचं दुकान होतं, सलून ज्या येथेतील फिर्यादी आहे पूर्वीच्या गुन्ह्यातील सलून दुकानदार आहे, त्यांनी अडचणीसाठी मागील नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आरोपीकडून 50,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं। ते 30% व्याजदर लावण्यात आलेला होता आणि 50,000 त्यांनी 22,000 रुपये वसूल केल्यानंतर सुद्धा तुझ्याकडे त्याच लॉकडाऊनच्या काळात फरवरी ते जुलैपर्यंत त्या सलूनचा दुकान पूर्णपणे बंद होता आणि त्यामध्ये धंदा चालत नसल्यामुळे तो व्याजाचे पैसे देऊ शकला नाही आणि आरोपितांनी वारंवार त्याला धमक्या देऊन शिवीगाडी करून ज्यावेळेस धंदा चालू झाला त्यावेळेस आरोपी त्याच्याकडे गेले आणि त्याला जीवानेशी ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडचं साहित्य जे सलूनचं काम करण्याचं त्याचे सोफा 2 चेअर आणि हे सर्व त्यांनी जबरदस्तीने घेऊन गेले। अशा प्रकारे एकतर लोकांमध्ये व्यवसाय करण्याची संधी नव्हती लॉकडाऊनमध्ये आणि जमतेम त्यांनी सुरू केलेला व्यवसाय पोटपाण्यासाठी तोसुद्धा बंद पाडण्याची हिंमत ह्या आरोपींची असल्याचे दिसून येते। त्याच्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून फिर्यादीचं जे सामान गेलेलं होतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आणि बऱ्याच प्रकारे कर्जाचा धंदा असल्याने त्यांच्याकडून बऱ्याच इसमांचे डॉक्युमेंट्स आम्ही पुराव्याक आम्ही जप्त केलेले आहेत आणि योग्य दिशेने आमचा तपास सुरू आहे। बता दे, संजय रामजी फातोड़े आपराधिक प्रवृत्ति का व्यक्ति है। इस पर मौका सहित 15 गंभीर तरह के आपराधिक मामले दर्ज है। कार्रवाई अपराध शाखा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक नीलेश भर ने, उपायुक्त गजानन माने, पुलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर के मार्गदर्शन में अपराध शाखा क्रमांक 2 की पुलिस उप निरीक्षक लक्ष्मी छाया तंबुसकर और अन्य कर्मचारियों द्वारा की गई। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ NBC News के लिए दीपिका धनेश्वर की रिपोर्ट।